नमस्कार, मी तारकेश्वर शास्त्री पाठक, speedypandit.com मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिनांक 13 फेब्रुवारी या रोजी मंगळवार आहे आणि त्या दिवशी भगवान गणपती म्हणजे श्री गणेश यांचे जयंती उत्सव आपण सर्व भारतीय अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहाने साजरी करणार आहोत. या दिवशी पार्वती मातांनी आपल्या शरीराच्या उटीपासून एक बालकाच्या मूर्तीची निर्मिती केली होती आणि त्याला पहाऱ्याचं काम दिलं होतं आणि ते पहारा देत असताना स्वतः भगवान शंकर तिथे आले आणि त्यांनी पार्वती मातेविषयी चौकशी केली. लहान बालकाला त्यांच्याविषयी काहीच माहिती नसल्यामुळे त्याने त्यांचा मान सन्मान न ठेवल्यामुळे भगवान शंकरांना क्रोध येऊन त्यांनी त्या बालकाचा शिरच्छेद केला आणि त्यानंतर ज्या वेळेला पार्वती मातेंना आपल्या ह्या बालकाविषयी समजलं त्या अत्यंत दुःखाने विलाप करू लागल्या आणि त्यांनी भगवान शंकरांना त्याला जिवंत करण्याची विनंती केली. भगवान शंकरांनी आपल्या सर्व गणांना आदेश दिला आणि त्यानंतर रस्त्यामध्ये जो प्रथम प्राणी दिसला त्या हत्तीचं मस्तक त्या बालकाच्या डोक्यावर देण्यात आलं. ही कहाणी जरी आपण अनेक वर्ष झाले भगवान गणपतींच्या जन्माविषयी ऐकत आलेलो असलो ही एक प्रतिकात्मक कहाणी आहे ज्याच्यामध्ये अत्यंत बुद्धिशाली व्यक्तीचा जन्म कसा होतो आणि तो अत्यंत पूज्य जगामध्ये कसा होतो अशा पद्धतीचाही ह्याचा आपण भावार्थ घेऊ शकतो. तर सर्व भाविक मंडळींना आणि सनातन धर्मीय लोकांना माझी अशी विनंती आहे की ह्या गणेश जयंतीला ज्यांचा गणेश चतुर्थीच्या वेळेस गणपतीची स्थापना राहून गेली होती काही ना काही कारणामुळे, कोणाला सूतक पडलं असेल, कोणाला मासिक धर्माची समस्या निर्माण झाली असेल, अशा काही कारणांमुळे गणेश स्थापना रद्द झालेली असेल, त्या सर्व लोकांना पुन्हा एकदा गणपती स्थापन करण्याची संधी इथे येते. याशिवाय भगवान गणेशाची ही जयंती वेगवेगळ्या गणेश मंडळांद्वारा, वेगवेगळ्या गणपती मंदिरांद्वारा अत्यंत उत्साहाने साजरी होते. यावेळेला आपण भगवान गणेशासाठी गणपती अथवा शीर्षाचं सहस्रावर्तन, दुधाने अभिषेक, त्यानंतर मोदकांच्या द्वारे हवन, लाह्यांचं हवन, तर अशा प्रकारे जे गणपती अथर्वशीर्षाच्या स्तोत्रामध्ये ज्या वर्णन केलेल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे आपण करू शकता. गणेश स्तोत्राचं पठण देखील लोक घरी घरी करू शकतात. अशा प्रकारे कोणी आपल्या घरी गणपती यागाचं म्हणजेच गणेश यागाचं सुद्धा आयोजन करू शकतात. तर अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीने आपण भगवान गणेशाची उपासना करा आणि ह्या आपला जो आयुष्याचा मार्ग आहे तो सुकर करा. धन्यवाद.